सई महाराष्ट्राला हादरवणारी आणखी एक धक्कादायक घटना घडलेली आहे, कारण पनवेलमध्ये 55 वर्षांच्या महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जळाल्याचा वास येऊ लागल्यानं महिलेला त्या फासावर लटकवण्यात आलं. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. संशयित 5 आरोपी फरार आहेत. पनवेलमधल्या दुंदरे गावातली ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांकडून आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनय, नेमकं ही आत्महत्या आहे की हत्या आहे, काय माहिती मिळते? नक्कीच, पोलिसांशी जेव्हा आपलं बोलणं झालं त्यावेळी मात्र पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा रजिस्टर केलेला आहे. मात्र पोलिसांना दाट शक्यता आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे. पण सुरुवातीला ज्या पद्धतीने त्यांना प्रथमदर्शनी जे दिसलं त्यावरून त्यांनी आत्महत्येचा गुन्हा रजिस्टर करून तशा पद्धतीने तपास सुरू केला. मात्र जी परिस्थिती नंतर जी समोर येते किंवा नातेवाईकांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिले आहेत त्यावरून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना देखील आहे. आणि ज्या 5 लोकांची नावं नातेवाईकांनी पोलिसांना दिली त्या 5 जणांना शोधण्याचा आता तपास म्हणजे पोलिसांनी सुरू केलेला आहे. सुरुवातीला 5 जणांनी या महिलेला जी शारदा माळी जी महिला आहे त्या तिला पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न केला. तिचे केस देखील जळले होते मात्र त्याचा वास जळण्याचा पसरू लागला त्यामुळे त्यांनी ती पुन्हा आग विझवली असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी नंतर तिला पुन्हा मारून तिला लटकवलं गेलं असं म्हणण्यात आलं नातेवाईकांचा हा थेट आरोप आहे. मात्र पोलीस आता त्याचं शवविच्छेदन केल्यानंतरच ही संपूर्ण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतरच पोलिसांसमोर स्पष्ट चित्र येणार आहे आणि ही हत्या झाली की आत्महत्या झाली हे देखील स्पष्ट होणार आहे. अगदी विनय, तुमच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलमताई गोरे आहेत. नीलमताई, खरंच दुर्दैवी आहे, या महाराष्ट्रातली ही तिसरी घटना आहे. पहिल्यांदा त्या महिलेला 55 वर्षाच्या जाळलं जात आहे, नंतर ती आग विझवली जाते आणि फासावर लटकवलं जात आहे आणि एकीकडे गुन्हा दाखल झालेला आहे आत्महत्येचा. हे आताची जी पनवेलमधली घटना आहे तर आपल्याला कल्पना आहे की रायगडमध्ये फार तशी अनेक गावं दुर्गम आहेत आणि त्या दुर्गम गावांच्या मध्ये आपल्याला असं दिसतं की खूप वैमनस्य टोकाचं. म्हणजे मला आठवते बहिष्कार गाव पातळीवरचा सुद्धा घटना रायगड मधल्या आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांच्या बरोबर राहून तो अशा पद्धतीचा बहिष्काराचा त्या गुन्हा आहे घडू नये म्हणून आपण त्याच्यासाठी कायदा सुद्धा केला. आपण गावामध्ये तंटामुक्त समित्या राज्य सरकारने काही वर्षापूर्वी केल्या होत्या तिथेही आपल्याला चित्र काय दिसलं की राज्य सरकारने तंटामुक्त समित्या केल्यानंतर काही गुंड लोक तंटामुक्त समित्यांची हे घेतात ताबा घेतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. या घटनेमध्ये मी स्वतः रायगडच्या एसपीशी बोलते, विभागीय तिथले जे पोलीस आयुक्त आयजी आहेत त्यांच्याशी बोलते आणि पोलीस त्याच्यामध्ये तुमचे म्हातारे सांगत होते की खोलामध्ये जाऊन त्याच्या मूळची कारणं बघून त्यानुसार त्याच्यामधल्या वस्तुस्थितीच्या मध्ये हे आरोपी जे आहेत ते कशा पद्धतीने मिळतील परंतु नक्की काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याची माहिती जेवढी समोर येईल त्याच्यामध्ये पोलिसांच्या बद्दल विश्वास ठेवावा की ते नक्की तळापर्यंत जातील म्हणून. अगदी नीलमताई, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर हिंगणघाटची दुर्दैवी घटना असेल, त्यानंतर औरंगाबाद आणि त्यानंतर पनवेल, कुठेतरी कायद्याचा धाक या आरोपींना आणि या विकृतांना राहिलेला नाही असं दिसतंय आणि त्यासाठी खरंच ठोस पावलं आता उचलण्याची गरज आहे. एक तर उन्नावची घटना जी घडली त्याच्यानंतर हे सगळीकडे लोण किंवा त्याची लाट पसरली असं माझं तर मत झालेलं आहे. कारण उन्नावच्या घटनेमध्ये कोर्टामध्ये गेलेली असताना तिला पोलीस संरक्षण असताना तिच्यावरती हल्ला झाला त्यामधून सगळीकडे अतिशय वाईट संदेश गेला की सरकार जे आहे ते तिकडचं लोक काय इकडचं का तिकडचं सरकार हा विचार राजकीय लोक करतात पण लोकांना असं वाटतं की अशा गोष्टी चालतात. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की तो कांडाची घटना आहे. अनेक घटना आपल्याला भारताच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या दिसत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडू नयेत असा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. त्यांनी तशा काल मोठ्या बऱ्याचशा योजना आणि त्याच्याबद्दल दृश्यसिद्धी वाढवण्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. मीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी लवकरच बैठक घेणार आहे. परंतु महत्वाचा भाग असा आहे साक्षीदार संरक्षण फार गरजेचं आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने त्या गुन्ह्यातल्या आरोपींपर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य होईल. अगदी नीलमताई, शेवटचा प्रश्न, कुठेतरी असे अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावेत अशी मागणी होते. मात्र फास्ट ट्रॅकचा पण आपण वेग बघितला तर तोही कुठेतरी मंदच गतीनं असल्याचं पाहायला मिळतंय, त्याबद्दल काय करणार आहात आपण? मुळामध्ये फास्ट ट्रॅकचे 3 टप्पे आहेत. एक आपण पाहतो की सत्र न्यायालयामध्ये कोर्टामध्ये केसेस आपण 6 महिने ते वर्षभरात निकाली आलेल्या बघतोय. विशेषतः बलात्कार विरोधी कायदा आणि पॉक्सोमध्ये जेव्हा
त्याच्यात तशी अपेक्षाच आहे की 6 महिन्यात केसचा निकाल लागावा. परंतु खरा प्रश्न पुढे येतो की उच्च न्यायालयात गेल्यावरती शेवटी तिथली प्रक्रिया प्रत्येकाला पार पाडणं आवश्यक असतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये तर अजून काळ लागतो कारण सर्वोच्च न्यायालयात फार मोठ्या प्रमाणात केसेसचा लोड आहे आणि त्यामुळे त्याच्यातून काय मार्ग काढायचा हे मध्यंतरी माननीय आपले सरन्यायाधीश शरद जी बोबडे यांनी सांगितलं होतं की काही गोष्टी सर्वानुमत करून चर्चा करून निर्णय झाला पाहिजे. हा जो विलंब लागतो तो थांबला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावरती कुठलंतरी रेडीमेड सोल्युशन पेक्षा ती यंत्रणेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन लवकर त्या केसेस कशा निकाली लागतील आणि वृथा वेळ जो वाया घालवला जातो आरोपीच्या वकिलांकडून त्याला कशा पद्धतीने आपण पायबंद घालू हे खरं आव्हान आहे असं मला वाटतं. अगदी नीलमताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत आहेत. विनय, आपण बघितलं नीलम गोरे होत्या शिवसेनेच्या नेत्या आणि या सगळ्यामध्ये त्या रायगडच्या एसपींशी बोलून याचा सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. कुठंतरी घातपात की आत्महत्या असा संशय बळावलेला आहे. नक्कीच, ज्या पद्धतीने पोलिसांकडून जी आता माहिती आपल्याकडे येते त्याच्यामध्ये काही जणांची नावं देखील आली आणि त्या गुन्हा जो दाखल करणार आहे त्याच्यामध्ये नावं आता आपल्या समोर आलेली आहेत. अलका गोपाळ पाटील आहेत, 45 वर्षाचे महिला आहेत. वनाबाई अर्जुन दवडे, गोपाळ विठ्ठल पाटील आणि हनुमान भगवान पाटील हे 4 जण आहेत. त्याचबरोबर एक अल्पवयीन तरुणी देखील आहेत. अशा 5 जणांची नावं आता गुन्ह्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर यांचा तपास पोलीस करत आहे. एक आणखी एक माहिती समोर अशी येते की जी मृत महिला शारदा माळी आणि हे जे आरोपी आहेत यांच्यामधल्या काही मंगळसूत्रावर यांचा वाद झाला होता आणि त्या वादाचा त्याच्या त्यावेळी शिवीगाळ झाली होती आणि त्याचवेळी त्यांना तिला मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती असं देखील. अगदी विनय, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्या सोबत विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नेत्या. विद्याताई, तिसरी घटना आहे महाराष्ट्रातली, एक पहिली हिंगणघाट असेल दुर्दैवी, त्यानंतर औरंगाबाद आणि आता पनवेल. कायद्याचा धाक राहिला नाही माणसांमध्ये? कायद्याचा धाक राहिला नाही, त्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी जर लवकर लवकर झाली आणि अनेक जण जर असे पासावर चढले गेले तर कायद्याचा धाक राहील. परंतु दुर्दैवानं आपल्या देशात तसं होत नाहीये. निर्भयाच्या केसमध्ये सुद्धा आपण बघितलं 2-3 वेळा फाशी झालेल्या अट्टल गुन्हेगारांना सुद्धा अजून फाशी होत नाहीये आणि त्यामुळे हे जर कायदा भरपूर चांगला आहे महिलांच्या बाजूने पण त्याची अंमलबजावणी करणारं प्रशासन झटपट करत न्यायव्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह लागायला लागले. आज मोर्चामध्ये वर्ध्याला सुद्धा अनेक महिला आणि तरुणींचं म्हणणं होतं की त्या मुलाला ऍसिड टाकून मारून टाका, म्हणजे हैदराबादला झालं तसं करा. म्हणजे आता लोक इतकं संतापलेले आहे, महिलांमध्ये आणि तरुण मुलींमध्ये खूप संताप आहे आणि आता तुम्ही ही पनवेलची घटना सांगतायत. निश्चितच अशा प्रकारच्या घटना वाढायच्या असतील तर त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे आणि राष्ट्रवादीकडे गळ खात आहे. आम्ही निश्चितच त्याच्या बाबतीत खूप जागरूक आहोत आणि जागरूकतेने प्रयत्न करणार आहोत. पोलीस दलामध्ये पेट्रोलिंग कसं वाढणं, लोकांचे आता तुम्ही सांगतात त्या घटनांमध्ये वादविवाद झालेले आहेत, असे वादविवाद होऊ नये यासाठी पोलीस फोर्सला जास्ती जागरूक करण्यात येईल. अगदी विद्याताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी सुद्धा होते. विनय, तुझेही धन्यवाद, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. अतिशय दुर्दैवी